नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोन रचना आणि चौकोनाचे प्रकार या प्रकरणामधील आपण चौकोनाचे प्रकार अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संख्या 8.1 अभ्यासलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाच्या रचना कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलेटरल्स आपण हा भाग अभ्यासलेला आहे. यामध्ये बघितलेलं आहे आपण की चौकोनाच्या 10 घटकांपैकी आपल्याला जर 5 घटक दिले असतात चौकोन रचना आपल्याला करता येते. यामध्ये चौकोनाच्या 4 बाजू आणि कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे. त्यानंतर बघितलं आपण चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. 3 नंबरचा भाग बघितला आपण चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोण दिले असता चौकोन रचना करणे. आणि चौथा भाग बघितला होता आपण चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण दिले असता चौकोन रचना करणे. मित्रांनो, सराव संख्या 8.1 आपण पूर्ण अभ्यासलेलाच आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये बघणार आहोत आपण काटकोन चौकोन, त्यालाच म्हणतात आयत किंवा रेक्टेंगल, यांचे आपण वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. गुणधर्मांचा आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच आपल्याला चौरस म्हणजे स्क्वेअर आणि समभुज चौकोन यांचा आपण अभ्यास करणार आहोत. समभुज चौकोन कशाला म्हणतात हा पण भाग आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, सराव संख्या 8.2 यामधील आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, काटकोन चौकोन किंवा आयत कशाला म्हणता येईल, तर ज्या चौकोनाचे 4 कोण काटकोन असतात. या ठिकाणी बघा, आपल्याला कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी या ठिकाणी आपल्याला काटकोनात दिसत आहे. म्हणजे या ठिकाणचा जो कोण आहे तो किती अंशाचा आहे, 90 अंशाचा कोण आहे. म्हणजे 4 कोण 90 अंशाचे असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असं म्हणतो. म्हणजे 4 कोण जर 90 अंशाचे असतील म्हणजे काटकोनात असतील, म्हणजेच तो चौकोन काय झाला, काटकोन चौकोन. आता चौकोन काढण्यासाठी दिलेल्या 5 घटकांमध्ये लगतच्या 2 बाजू असाव्याच लागतात आणि लगतच्या 2 बाजू आणि 3 कोण माहीत असतील तर चौकोन रचना करता येते. बघा, आपल्याला जर आपल्याला लगतच्या बाजू म्हणजे लांबी आणि रुंदी जर माहीत असेल आणि 3 कोण माहीत असेल तर आपल्याला चौकोन रचना करता येते. आता आपल्याला हे माहीत आहे काटकोन चौकोनामध्ये सर्वच्या सर्व कोण काय असतात, काटकोन असतात. म्हणजेच त्यांचे मापन 90 अंशाचा माप असतो. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की सर्वच्या सर्व कोण काय आहेत, काटकोनात आहेत. आणि म्हणून म्हणता येईल आयताच्या फक्त लगतच्या 2 बाजू म्हणजे आपल्याला ही बाजू बी सी आणि बाजू ए बी या एवढ्या जर आपल्याला बाजू माहीत असतील तर आपण काटकोन चौकोनाची रचना करू शकतो. आता बघा, या ठिकाणी आपल्याला हा काटकोन चौकोन दिलेला आहे. चौकोन पी क्यू आर एस हा काटकोन चौकोन आहे. आता या काटकोन चौकोनाला जर आपण ही बाजू मोजली, पी आर जर आपण मोजून काढली, आपण आता याचे एक एक बाजू मोजून काढू आणि याचे गुणधर्माचा अभ्यास करू. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिल्यांदा बाजू क्यू आर, ही बाजू क्यू आर मोजून काढू. क्यू आर आणि बाजू पी एस ह्या दोन्ही बाजू मोजून काढायचे आपल्याला. त्यासाठी आपण काय करणार आहे, कंपासचा वापर करणार आहे आणि कंपासच्या मदतीने ही बाजू मोजून काढणार आहे. बघा, ही बाजू आहे आपल्याला क्यू आणि आर, ही बाजू जेवढी आहे 8.3 सेंटीमीटर असते एवढीच बाजू आपल्याला ही समोरची पण आहे. या ठिकाणी बघा, दोन्ही बाजूला तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी ही पॉइंटेड टीप जो आहे, या ठिकाणी बघा, तर ह्या दोन्ही बाजू कशा आहेत, समोरच्या समोरासमोरील बाजू कशा आहेत, सारख्या आहेत, सारख्या लांबीच्या आहेत. किंवा आपण हीच बाजू आपण मोजपट्टीच्या साईनसुद्धा आपल्याला मोजता येईल. बघा, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं झूम करून पण दाखवतो तुम्हाला. बघा, या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या, या ठिकाणी झूम आउट करून पुन्हा झूम करून दाखवतो, लक्षात येऊन जाईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी बाजू आहे आपल्याला बघा 0 ते 8.3 एवढं ते अंतर दिसत आहे. तर एवढीच बाजू ही पी एस आणि क्यू आर हे सारख्या लांबीची आहे. आता आपण पी क्यू मोजून काढू मित्रांनो, बाजू पी क्यू मोजू आपण. बघा, आता आपल्याला पी क्यू मोजायचं आहे. तर पी क्यू मोजण्यासाठी आपण बघा, जेवढं की लांबी पी क्यूची आहे
तेवढीच लांबी आपल्याला कशी दिसते आहे, पी एच ची दिसते, सारख्या लांबीची आहे. म्हणजे काय म्हणता येईल की या चौकोनाच्या म्हणजे हा जो आयत आहे किंवा काटकोन चौकोन आहे, समोरासमोरील बाजू काय असतात, सारख्या लांबीच्या असतात, म्हणजे एकरूप असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण या ठिकाणी हा जो पहिला भाग घेणार आहे की आयताच्या सम्मुख भुजा काय असतात, एकरूप असतात, हा पहिला आपण गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नंतर आता आयताची कर्ण एकरूप असतात म्हणते, तर आपण यासाठी कर्ण एकरूप असतात यासाठी आपण काय करणार आहे, कंपासचा वापर करणार आहे. कंपासच्या मदतीने काय करू, आपण एक टोक क्यूवर ठेवतोय आणि दुसरं टोक मी काय करतो, यस पर्यंत वाढवत नेतो. बघा या ठिकाणी यस पर्यंत वाढवत घेतोय, लागलं थोडंसं याला झूम करून घेतो, लक्षात येईल तुमच्या. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक टोक ठेवलंय क्यूवर आणि दुसरं टोक आहे यस वर. हे जे अंतर आपल्या समोर दिसत आहे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे आपण अंतर आपल्याला दाखवत आहे ते बघा. आणि एवढंच अंतर आपल्याला जोड पी आरचा आहे का आपण हे पहिल्यांदा बघून घेऊ. बघा पॉइंटेड टिप मी पी वर ठेवतो आणि दुसरं टोप आर वर येतो का, बरोबर आर वर येतो. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की आयताचे जे कर्ण असतात या ठिकाणी पी आर आणि क्यू एस हे काय कर्ण आहेत, तर आयताचे कर्ण काय आहेत, एकरूप आहेत. या ठिकाणी आपल्याला सरळच म्हणता येईल की आयताचे कर्ण काय आहेत, एकरूप आहेत. म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात. आणि दुसरी गोष्ट, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजेच या ठिकाणी आयताचे कर्णाचे दोन भाग पडतात का आपण बघू. या ठिकाणी बघा मित्रांनो, पी वर जसा तसा ठेवतो आणि याचं अंतर जे आहे मी काय करतो, टी पर्यंत आणतो. बघा या ठिकाणी पी वर ठेवतो, हा पी वर ठेवलेला आहे पॉइंटेड टिप, लगेच त्याला थोडस झूम करून घेतो. मग आणखीन झूम करतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉइंटेड टिप आपण कशावर ठेवला आहे, पी वर ठेवताय आणि दुसरा पॉइंटेड टिप आपण टी वर आणतो, बरोबर. आता हेच अंतर सर्व ठिकाणी सारखं आहे का आपण बघू. म्हणजे या ठिकाणी आयताचे कर्ण आपण एक रूप बघितले, आता एवढंच अंतर पी टी एवढं अंतर क्यू टी किंवा एस टी किंवा आर टी हे असायला पाहिजे. तर आपण हे अंतर पहिल्यांदा शोधून काढू, तेवढंच अंतर भरते का. मग आम्ही क्यू वर ठेवतो आणि बरोबर पी वर आपल्या टी वर येतो का आपण बघू. लागलं थोडस आपण झूम करून घेऊ याला. बघा मित्रांनो, या ठिकाणी झूम केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बघा क्यू वर पॉईंट ठेवत आहे आणि बरोबर तो टी वर येत आहे. म्हणजे काय म्हणता येईल, या ठिकाणी पी टी जेवढं अंतर आहे तेवढंच टी आर एवढं अंतर आहे. म्हणजे हे अंतर कसं आहे, सारखं आहे. हे अंतर सारखं आहे. या ठिकाणी बघू आपण आणखीन म्हणता येईल आपल्याला, याचं काम संपलेलं आहे आपलं, याचं पण काम संपलं. तर हे जे अंतर आहे हे काय अंतर, सारखं अंतर आहे. पी टी आणि टी क्यू, टी एस आणि टी आर हे अंतर काय, सारखं अंतर आहे. म्हणजे आयताची कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. तर हा गुणधर्म आपण यामध्ये आयतामध्ये बघितलेला आहे. म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात आणि आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे या ठिकाणी टी हा बिंदू काय, पी आपल्या कर्ण पी आरचा मध्यबिंदू आहे आणि कर्ण क्यू एचचा पण काय, मध्यबिंदू आहे. यानंतरचा पुढचा भाग बघा चौरस. तर चौरस म्हणजेच त्याला म्हटलेला आहे स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा, चौरसाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. म्हणजे हा जो चौकोन आहे आपल्या समोर, ए बी सी डी हा जो चौकोन आहे, याच्या चारही बाजू काय आहेत, एकरूप आहेत आणि सर्व कोण काटकोनात आहे. म्हणजे कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी ह्या किती अंशामध्ये आहे, 90 अंशाचं माप आहे. म्हणजे काय, सर्व बाजू एकरूप आणि सर्व कोण सुद्धा एकरूप असं म्हणता येईल आपल्याला. किंवा सर्व कोण काटकोनात असतात त्या चौकोनाला चौरस असं म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण ही एक आकृती काढली आहे ए बी सी डी. या मापाचा आपण काय घेतला, एक सोयीस्कर असा चौरस आपण काढलेला आहे आणि त्याचा जो छेदनबिंदू आहे बघा, ए सी आणि बी डी हे काय चौकोनाचे काय कर्ण आहे, याला चौरसाचे कर्ण, हा झाला बिंदू डी. आता या बिंदू डी हा झाला कर्णाचा छेदन बिंदू आहे. या ठिकाणी बघा, कर्ण ए सी, कर्ण बी डी हे आपल्याला पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे. आपण कर्ण ए सीचं अंतर आणि कर्ण बी डीचं अंतर आपण मोजून काढू. बिंदू ई मुळे प्रत्येक कर्णाचे दोन भागाच्या लांबी आपण म्हणजे ए ई आणि ए सी
नंतर बी आणि ईडी ही आपण बाजू मोजून काढू आणि या ठिकाणी ई बिंदूपाशी कोणकोणत्या मापाचे कोण तयार झाले हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कर्ण पहिल्यांदा ए सी आणि बी डी याची लांबी मोजून घेऊ, त्यासाठी मी याला थोडस झूम करून घेतो. तर आता आपण काय करू, पहिल्यांदा बी डीची लांबी आपण मोजून काढू. तर बघा आपण कंपासच्या साहाय्याने ही बाजू मोजून काढणार आहे. याचा पॉइंटेड टीप आपण बी वर ठेवलेला आहे आणि जे पेन्सिलचं टोक आहे आपण सी वर ठेवलेलं आहे. बघा बी डी अंतर एवढं आपल्याला ते 6.4 सेंटीमीटर दाखवत आहे या ठिकाणी. आता आपण काय करू, कंपासमधलं अंतर सारखं ठेवू आणि याचा जो पॉइंटेड टीप ए वर ठेवतो आणि दुसरं टोक पेन्सिलचं सी वर येते का बघू. बघा या ठिकाणी सी वर बरोबर येत आहे 4.6 सेंटीमीटर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की चौरसाचे जे कर्ण असतात ते समान लांबीचे असतात. म्हणजे या ठिकाणी हा पहिला मुद्दा आपल्याला मिळालेला आहे, चौरसाचे कर्ण समान लांबीचे आहेत. म्हणजेच काय, ते एक रूप आहेत, या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर आता बघू आपण चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे या ई बिंदूमुळे प्रत्येक कर्णाचे दोन भागांची लांबी आपण मोजून काढू. तर या ठिकाणी आपण हा जो पेन्सिलचा पॉइंटेड टीप आहे आपण या ठिकाणी ठेवू, जसं तसं ठेवणार आहे. आणि आता आपण या ठिकाणी ए ई अंतर आपण मोजून करू. बघा ए आणि ई एवढं अंतर आपण घेतलेलं आहे, एवढंच अंतर आपण ई सी दिसते बरोबर आहे. म्हणजे ई बिंदूमुळे ए सीचे दोन भाग झालेले आहे. आता आपण काय करणार आहे, एवढंच अंतर जर आपण ठेवलं तर बघा ई बिंदूवर ठेवलं तर ई डी एवढंच अंतर आहे आणि ई बी पण अंतर आहे. म्हणजे ई बिंदूमुळे काय म्हणता येईल आपल्याला, ई बिंदूमुळे याचे किती भाग झालेले आहेत, दोन भाग झालेले आहेत. बघा या ठिकाणी म्हणू आपण कर्ण बी डीचे दोन भाग झाले आणि हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे आणि ई बिंदूमुळे ए सीचे कर्ण ए सीचे सुद्धा दोन भाग झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल की कर्ण परस्परांना दुभागतात. ई बिंदूमुळे काय म्हणता येईल, या ठिकाणी कर्ण परस्परांना काय होतात, दुभागतात. आता आपण पुढचा भाग बघू की ई बिंदूपाशी झालेले सर्व कोण आपल्याला मोजायचे. मित्रांनो, आपण या ठिकाणी कोण मापकाचा वापर करू आणि कोण मापक अशा पद्धतीने ठेवणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कर्ण हे परस्परांना दुभागतात आपण हा भाग बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत कर्ण परस्परांशी काटकोन करतात. म्हणजे या ठिकाणी हा जो कोण आहे बघा, हा जो अँगल आहे हा स्ट्रेट अँगल आहे, म्हणजे सरळ कोण आहे. सरळ कोणाचे माप 180 अंश असते. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल हे माप राहील 90 अंशाचं आणि इकडचं माप किती राहील, 90 अंशाचं. याचप्रमाणे हे माप सुद्धा 90 अंश आणि हे सुद्धा 90 अंश. म्हणजे यावरून म्हणता येईल कर्ण परस्परांची काटकोन करतात आणि कर्ण चौरसाचे सम्मुख कोण दुभागतात. बघा हा जो कोण आहे, समजा हा ए कोण 90 अंशाचा कोण आहे आणि या कोणाला हा जो कर्ण आहे, कर्ण ए सी याचे दोन भाग करतात. म्हणजे 90 अंशाचा कोण आहे तर हा कोण असेल 45 अंशाचा आणि हा कोण किती असेल, 45 अंशाचा. तर या पद्धतीने आपल्याला या चौरसांचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. तर चौरसाचा पहिला गुणधर्म आहे कर्ण समान लांबीचे म्हणजेच एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, कर्ण परस्परांची काटकोन करतात आणि कर्ण चौरसाचे सम्मुख कोण दुभागतात. हा भाग आपण बघितलेला. यानंतर पुढचा भाग बघा समभुज चौकोन. समभुज चौकोन कशाला म्हणतात, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण रोम्बस असं म्हणतो. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या म्हणजेच काय असतात, एक रूम असतात. या ठिकाणी बघा आपल्याला चौकोन दिलेला ई एफ जी एच, याची प्रत्येक बाजू ही समान लांबीची आहे. म्हणजे ई एफ ही बघा दोन, आपण दोन सारख्या रेषांनी दर्शवलेली आहे. ई एफ ची जेवढी लांबी आहे तेवढीच एफ जी ची आहे, तेवढीच एच जी ची आहे, तेवढीच ई एफ ची आहे. म्हणजे याच्या सर्व बाजू काय समान लांबीची आहे. त्या चौकोनाला आपण समभुज म्हणजे सम म्हणजे काय, समान भुजा असणारा चौकोन म्हणजे समभुज चौकोन. आता या ठिकाणी आपल्याला याचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की सर्व बाजूंची लांबी ही सारखी असते हे आपल्याला माहीत आहे. आता या ठिकाणी हा जो सम्मुख कोण आहे, कोण ई, बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो कोण ई दिलेला आहे आपल्याला, कोण ई आणि कोण जी हे सारख्या मापांचे आहे. म्हणजे काय म्हणता येईल, सम्मुख कोण एकरूप असतात. या ठिकाणी बघा सर्व बाजू एकरूप असतात, सम्मुख कोण सुद्धा एकरूप असतात. हा कोण या कोणाची एकरूप आहे आणि हा जो कोण आहे
कोनियप आणि कोनियच हे दोन कोन एकरूप आहे, म्हणजे सम्मुख कोन काय असतात, एकरूप असतात. आणखी म्हणता येईल कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. हा जो कर्ण आहे ई जी, हा जो कर्ण आहे हा कर्ण कोन ई ला दोन भागामध्ये डिवाइड करतो, म्हणजे हा हे जे माप जेवढं असेल तेवढंच माप हे राहील, म्हणजे सम्मुख कोन काय करतात दुभागतात. या ठिकाणी हा कोन जेवढा असेल कोन एफ चे दोन भाग करतात, तर कोन एच चे सुद्धा दोन भाग सारखे करतात, म्हणजे सम्मुख कोन काय करतात दुभागतात. आणि कर्ण परस्परांना दुभागतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जेवढी लांबी असेल एफ एम तेवढीच लांबी एच एम ची एवढीच असेल, म्हणजे आपण आयडेंटिकल मार्क दाखवलेला आहे. आणि ही जेवढी लांबी असेल एम ई ची तेवढीच लांबी असेल एम जी ची, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की कर्ण परस्परांशी दुभागतात, तसेच परस्परांशी काटकोन करतात. या ठिकाणी जो कोन तयार होतो हा किती अंशाचा कोन तयार होतो, 90 अंशाचा, म्हणजे काटकोन तयार होतो. या ठिकाणचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलंय की समभुज म्हणजे ज्यांच्या भुजा समान आहेत ते समभुज चौकोन. दुसरी गोष्ट कर्ण परस्परांना दुभागतात. नंतर बघितलंय परस्परांची काटकोन करतात. आणि कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन काय करतात, दोन भागात दुभागतात. आणि सम्मुख कोन एकरूप असतात, हे झाले समभुज चौकोनाच्या गुणधर्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समभुज चौकोन, त्यानंतर आयात म्हणजे काटकोन चौकोन आणि चौरस हा भाग आपण अभ्यासलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.2 अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर पहिले आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रॅक्टिस 1.1 आपल्याकडे 8.1 पर्यंत सर्व व्हिडिओचे लिंक्स दिलेले आहेत, ते सुद्धा बघा.